जाऊन नाही, त्याच्यामुळे असल्यांना ठेचून मारलं पाहिजे आणि लवकरच तो दिवस येईल ज्या दिवशी आपण यांना ठेचायला सुरुवात करायची. आता भेटतील तिथे ह्यांना आहे ना मुळापासून ठेचायचं रक्त निघेपर्यंत त्या शिवत करा. भेटतील तिथे खानदाना सकट ठेचा यांना आणि बायका पोरं काही नाही बघायची. ब्रिटिशांचा होता होता स्वतःच काहीतरी आण. चल ब्रिटिशांचा नको सांगूस आम्हाला. चल मला हे कळत नाही भीक मागेना रिचार्ज तरी कोण देतय. मला हेच नाही कळतंय भीक मागेना रिचार्ज तरी कोण देतं इंटरनेट वापरायला. कोण येते लोक मला तर वाटतं जसं की जिहाद यांना ना फंडिंग होते ना तशी यांना इंटरनेटची फंडिंग होते वाटतं भिकात देणार भिकात तोटांना. शी सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. आपल्या समोर येण्याचं कारण इंस्टाग्रामवर चित्रा पाटील नावाची जी व्यक्ती आहे जी महिला आहे ती बहुजन समाजावर इतकं घाणेरडं पद्धतीचं संतापजनक वक्तव्य करते. ती स्वतःला हिंदू आगरी म्हणून समजते, ती स्वतःला शिवकन्या म्हणून समजते. तिला पहिलं तर कळलं पाहिजे काय मी जे बोलतोय बहुजन समाजावर ती देखील बहुजन आहे, ती देखील OBC मध्ये मोडते, तिला त्याचं भान नाही आहे. म्हणून रात्री जास्त प्यायची, मुंबईमध्ये राहायचं, दगडी चालीमध्ये राहते म्हणून तू काय एवढी मोठी डॉन लागून गेलेली नाहीयेस. स्वतःला जर भाई आणि डॉन आणि सत्तेचा माज जर असेल तुझ्यावर, जर आज सत्ता आली म्हणून तर ह्याचा जर माज असेल तर माज पण आम्ही उतरू. स्वतःला शिवकांना समजतेस, कशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला तू कालिमा फासण्याचं काम करतेस, कशाला छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला कालिमा फासण्याचं काम करतेस. आमच्या शिवकन्या अशा नाहीये तुझ्या सारख्या नालायक बोलणाऱ्या. आमच्या शिवकन्या रणरागिणी आहेत, त्या अशा कुठल्याही बहुजन समाजावर कुठल्याही वस्तूवर बोलत नाही. आणि तू बहुजन समाजावर बोलते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 18 बगड जात्री एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं आणि सर्व जाती एकत्र ठेवल्या, हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आणि तुझी शिकवण काय, यांना घरात घुसून मारा, त्यांच्या आया बहिणींना मारा, यांची मुलं बालं सोडू नका. अरे हे काय आहे, तुम्हाला रिचार्ज मारायला पैसे कोण देतोय? अरे बाबा तू देते का लोकांना रिचार्ज मारायला पैसे? मग लोक कशी राहतात काय, तू का ठेका घेतलायस का? आणि तू तुमच्या जिंदगीवर, अरे बोलण्याचं एक भान पाहिजे. एक महिला आहेस तू, ज्या महिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं बोलण्याचा अधिकार दिला, म्हणून बोलण्याचा अधिकार दिला म्हणून तू आमच्यावर चढायचा आता अधिकार घेतेस काय? आपल्याला समजलं पाहिजे का कुणावर बोललं पाहिजे. स्वतः एक बहुजन आहेस तू, म्हणून उचलली चीप लावली टाळ्याला असं करू नकोस. माझं सांगणं आहे तुला का तुझी बुद्धी भ्रष्ट जर झाली असेल तर सगळा खर्च आम्ही करतो आणि तुला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो, तुझ्यावर विलाज करू. पण चांगलं बोलायला शिक, हे तोंड दिलेलं आहे ना हे चांगलं बोल. वाईट जर बोलशील तर जिथं भेटशील तिथं माझ्या भीमकन्या आणि शिवकन्या ज्या काय असतात त्या तुला फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे देखील लक्षात असू द्या. महाराष्ट्रामध्ये माझ्या शिवकन्या ज्या आहेत, ज्या भीमकन्या आहेत, त्या तुझ्यासारख्या सडक्या विचाराच्या नाही आहेत, हे तुझ्या लक्षात असू दे चित्रा पाटील. स्वतःला इतकी मोठी फॅन फॉलोअर समजतेस, इंस्टाग्रामची मोठी हिरोईन समजतेस तू. तुला ह्याच्यासाठी दिले का ते इंस्टाग्राम वापरायला, का लोकांवर बोलायला, लोकांची लायकी काढायला? अरे स्वतःचं बघ पहिले, आपलं एज्युकेशन काय आहे, आपण बोलतो काय आणि कोणावर बोलतोय, एवढा माज हा माज कसला? अरे सर्व काही तुला फुकाड भेटलेला आहे, स्वतःच्या हिमतीचा तुला 1 रुपया कमवायची लायकी नाही आहे. आजी आजोबाच्या प्रॉपर्टीवर जगतेस तू, आजी आजोबाच्या बांधलेल्या घरावर जगतेस आणि शानपणा आम्हाला शिकवतेस? अरे स्वतः 1 रुपया कमवायची लायकी आहे का तुझी? अरे तू ज्या माणसावर तू लग्न केलेलं आहे तो देखील बहुजन आहे, याची तरी जाण ठेव जरा. अरे तुला कसलीची लाज नाही आहे, तू असं बोलते जे तोंड दिलंय फट 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 बोलायचं. माझ्या महाराष्ट्रातल्या समान आंबेडकरी जनसमुदायाला, फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या चळवळीच्या लोकांना आव्हान आहे की अशी ही नालायक वृत्तीची जी लोक असतात यांच्यावर कुठल्याही प्रकारचा ट्विट करू नका, यांच्यावर कायदेशीर कारवाई करून पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करा आणि यांना जरा जेलची हवा खाऊ द्या. जेव्हा यांना जेलची हवा खातील तेव्हा यांना संविधान आठवेल
आणि तेव्हा यांना बाबासाहेब आठवेल, तेव्हा यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवेल, तेव्हा यांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आठवेल, आणि जेव्हा जेलमध्ये बसतील तेव्हा यांना पुस्तकं गिफ्ट द्या, तिथं बसून अभ्यास कर आणि छत्रपती शिवाजी महाराज काय सांगतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात, छत्रपती संभाजी महाराज काय सांगतात हे जरा डोक्यात टाक आणि तेव्हा तुला अक्कल येईल. तुझा जो मेंदू सडका झालेला आहे, जो घाण झालेला आहे, तो वॉश करण्याचं काम आम्ही करतो. तुझा जेवढा हॉस्पिटलचा खर्च असेल तो देखील आम्ही करतो, पण तुझी बुद्धी जागेवर येणं फार गरजेचं आहे. कारण का आज तुझ्यासारखी एक मुलगी बोलले, उद्या तुझ्यासारखी एक दुसरी उठल आणि बोलेल. म्हणून अभ्यास कर. आणि कुणाविषयी बोलायचा, मी बुद्धचरणी वंदना करतो की ह्या चित्रा पाटीलला सुधबुद्धी द्यावी आणि हिचं माइंड वॉश व्हावं आणि हिला कळावं का कुणावर बोललं पाहिजे आपण. आता तुझ्यावर बोलणं आहेत की तुझी, तू एवढी मोठी पण नाही आहेस, तुझं एवढं सामाजिक काम पण नाही आहे, परंतु बोलावं लागतं. का समाजामध्ये तुझ्यासारखे सडके विचाराची लोक अजून जिवंत आहेत. माझ्या मुंबईच्या कार्यकर्त्यांना आव्हान करतोय का, ही दगडी चालीमध्ये राहते अशी ती स्वतः माझ्या एका कार्यकर्त्याला बोललेली आहे, तर हिला एक भेट देऊन पोलीस स्टेशनला सन्मानाने घेऊन जा, हिला संविधानाचा पाहुणचार करा, तेव्हा हिचं डोकं शांत ध्यानावर येईल. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅंथर.